चा आता फायनलचा सामना होणार आहे, ते म्हणजे एस वाय एम डीबी संघ आणि व्यास संघ, एक एक तळा तालुक्यातून आणि एक सिंहधन तालुक्यातून, दोन्ही संघ या तालुक्यातून आलेले आहेत आणि चांगले मित्र देखील आहेत, असे चांगले खेळाडू देखील आहेत आणि सामना पाहायला सगळ्यांना आवडेल, कारण दोन्ही संघांकडे आतापर्यंत चांगली गोलंदाजी झालेली आहे, चांगली फलंदाजी झाली आहे आणि या इनिंगसाठी नवीन बॉल असणार आहेत आपल्यासाठी दोन खेळाडू आणि आम्हाला पंच देखील चांगले लाभले, सकाळपासून अचूक अशी पंचगिरी करतायत आणि कुठल्याही गोष्टीचा आतापर्यंत वादविवाद न होता हे सामने परिपूर्ण होत आहेत. नक्कीच आता प्रेक्षकांची सुद्धा आपल्याला योग्य असा साथ लावली आहे ती आपल्या प्रेक्षकांची युट्यूबच्या माध्यमातून, तसेच उपस्थित सर्व प्रेक्षक सर्व मान्यवर दोन्ही संघांना खूप अशा साऱ्या शुभेच्छा आजच्या या टुर्नामेंटसाठी फायनलसाठी. एस वाय एम डीबी संघ आमच्या तळा तालुक्यातून आहे आणि तसेच आमचे सिंहधन तालुक्यातून आलेला व्यास संघ देखील आहे, फायनलसाठी पोहोचलेले काय कॉम्बिनेशन आहे, ब्लॅक टू व्हाईट आहे, चांगलं कॉम्बिनेशन टी शर्टचं देखील होत आहे पाहायला, खूप आवडेल हा सामना आम्हाला. नक्कीच आपल्याला एक टेनिस क्रिकेटचा व्ह्यू बघायला भेटतो इथे, एक साईडला आहे तो एस वाय डी एम गौलवाडी संघ आणि दुसऱ्या साईडला आहे तो वेलास, यामध्ये आपल्याला एक घमासान असा ग्रँड फिनाले नक्कीच बघायला मिळणार आहे. थोडस टेनिसच्या माध्यमातून युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या टुर्नामेंट आहेत आणि थोडस शूटिंग केले जात आहे, एक अविस्मरणीय आठवण देखील आपण कधी युट्यूब लाईव्हला हे नाव टाकलं शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर आणि युट्यूब लाईव्हला पाहायला गेलो तर नक्कीच पाहायला मिळेल. आमचे जितू महागावकर शूटिंग करतायत जरा आपण मैदानाकडे यायचं आहे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आराध्य दैवत गणपती बाप्पाचा जयघोष करून पुढील सुरुवात करणार आहे, तरी मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होते. एस वाय एम डीबी संघ आणि एक व्यास संघ नाणेफेक करतात आमचे मान्यवर. भव्य दिवस आयोजन शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर आयोजित घुमेश्वर चषक 2023 पर्व तिसरे आणि आपण शेवटच्या टप्प्यामध्ये हा जो चॉईस केलं होतं आणि टॉस गेले व्यास या संघाचे मानकरी ठरते, टॉस मागतायत, बघूया कोणाच्या बाजून नाणेफेक जाते ते. टॉस होते मान्यवरांच्या शुभ हस्ते, एक आहे एस वाय एम डीबी संघ आणि व्यास संघ, टॉसचं नाणेफेक जातोय व्यास या संघाच्या. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो जरा मॅच कडे यायचं आहे, आपलं कौन नाणेफेक आपल्या बाजून गेले, आपण काय प्रथम घेत आहे, काय डिसिजन असेल आपलं आजच्या या फायनलसाठी. क्षेत्ररक्षण समोरच्या टीमला 14 ते 15 मध्ये आम्हाला थांबवायचं आहे, म्हणजे आता मी बघतोय सकाळपासून 14 ते 15 रनाच्या वरती जास्त कोणाचं झालं नाही आणि बघू आम्ही ट्राय करू नक्कीच 15 ते 10 रनापर्यंत थांबवण्यासाठी आणि शक्यतो जिंकायचा प्रयत्न करू. सेमीफायनलमध्ये टार्गेट चेस करताना तुम्ही 22 ठेवला होता, फायनलचा दबाव असल्यानंतर एस वाय एम डी या संघाला आतापर्यंत फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आणि त्यांनी टार्गेट दिलं की आम्ही तुम्हाला 14 रनापर्यंत टार्गेट ठेवलं जाईल, तुमचं काय प्लॅनिंग असेल फलंदाजी करत असताना? एस वाय एम डीबीचा प्लॅनिंग आहे की आम्हाला टार्गेट 20+ ठेवायचं आहे, कारण आमचे बॉलिंग लाईनअप तशी 20+14 आम्हाला कम्फर्टेबल आहे, +20 हा आमचा बेस्ट टार्गेट होणार अपोजिशनसाठी. ओके थँक्यू. 2 ओव्हरमध्ये त्यांनी 20 धावसंख्या उभारण्याचं टार्गेट ठेवलं आपल्यासमोर, पाहायला मिळालं आम्हाला प्रत्यक्षात, तरी लगेच आपण जाऊया स्टेजकडे आणि लगेच सामन्याला सुरुवात करूया. दोन्ही संघांना शुभेच्छा. ग्रँड फिनाले फायनल सामना चालू होतो, तो म्हणजे एस वाय एम डीबी संघ आणि व्यास संघ. लगेच व्यास या संघाने क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, पंचगिरी म्हणून या फायनल साठी कामगिरी करतायत ते आमचे पंच. कोण करताय पंच? काय नाव?
अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल। रोख रक्कम आणि एक चषक देखील आहे। खूप सुंदर असं शिस्तबद्ध नियोजन या आयोजकाकडून आपल्याला नक्कीच बघायला येते। ते म्हणजे शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर आयोजित श्री घुमेश्वर चषक 2024 थोड्याच वेळात रंगणार आहे तो ग्रँड फिनाले व्यास वर्सेस SYDM वाय गौरवाडी संघ। काय प्लॅनिंग होतं, नेहरू संघ जेव्हा सेमीफायनल बरोबर या नेहरू यांच्या बरोबर खेळत होता आपल्या व्यास बरोबर तेव्हा त्याने टार्गेट ठेवलं होतं 22 पण फायनल मध्ये आल्याच्या नंतर समोरच्या संघाला फक्त 14 रनांमध्येच गुंडाळण्याचा प्रयत्न करणार आहेत तो म्हणजे व्यास संघ। गोलंदाजी मधून अचूक अशी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत, आता प्रथम गोलंदाजीवरती सज्ज होत आहे मुकेश। लगेचच SYMDB या संघाचे दोन फलंदाज सलामीवीर पाठवायचे आहेत आपण। SYMDB संघाचे दोन फलंदाज SYMDB या संघाचे दोन सलामीवीर पाठवायचे त्वरित फायनल ग्रँड फिनाले फायनलला सुरुवात होते। एकदा जोरदार टाया होते, टायांच्या कडकडामध्ये हा फायनलचा राऊंड चालू होईल। लगेचच फायनलला सुरुवात होते, दोन सलामीवीर आलेले आहेत आपले SYMDB या संघाचे, ते म्हणजे रजित आणि दुसरा आहे रजित आणि नौश आणि गोलंदाजी मार्क वर सज्ज होते स्वतः मुकेश ज्याने आता सेमीफायनल मध्ये सामना विरुद्धचा पारितोषिक पटकावला आणि रजितने काय फलंदाजी केली आपल्या संघाला परिपूर्ण फलंदाजीच्या जोरावर फायनल पर्यंत पोहोचवलं। पंचांनी निर्णय दिले, सरांनी निर्णय दिले, सामना चालू। मुकेश नॉन गोलंदाजीवर मार्क वर सज्ज होते, हे लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा कौल देत आहे, दोन धावा देखील परिपूर्ण, तिसऱ्या धावेचा कौल देत आहे। काय डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये दोन धावा मिळत आहेत आणि दोन धावे बरोबर धाव फलक उघडलं जात आहे, दोन ही धावसंख्या होते। काय फायनलचा राऊंड चालू, स्वप्नील दादा आवर्जून आठवण करावी असेल, कुठल्याही गोष्टीचा दिवसभरात वादविवाद झाला नाही आणि परिपूर्ण सामने होत आहेत, एक अभिमानाची गोष्ट आहे। आजच्या या टुर्नामेंटला कुठलंही लाल गोट न लागता मान्यवर देखील उपस्थित चांगले राहिले, एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या गावासाठी आणि आपल्या संघासाठी। काय म्हणाले फायनलमध्ये आपण? नक्कीच दादा, नेहमी हाच प्रयत्न असतो आमचा, नक्कीच दादा हाच प्रयत्न असतो आमचा आयोजकांचा, श्री शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर आणि हा जो चषक ठेवला आहे श्री घुमेश्वर चषक, आमचा हेच आयोजन असतं की कोणत्याही प्रकारे कोणत्या ह्या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गाळबोट न लागता सगळे संपूर्ण स्पर्धा ही पार यशस्वीरित्या पार पडली पाहिजे आणि तसंच आतापर्यंत होत आलं आणि होईल। नक्कीच ग्रँड फिनाले 2024 कोण होणार विचारता, व्यास की SYMDB? थोडीशी मिस पडत आहे, त्याचा फायदा घेते स्वप्नील दादाने सकाळपासून सांगितलं ना, चोटी धाव घेण्यामध्ये परिपूर्ण यश येतो म्हणजे SYMDB संघाला आणि ती चोटी धाव घेतली आणि त्याचबरोबर वाढती धावसंख्या झाली ती 6। काय ग्रँड फिनाले मध्ये पाहायला मजा येते, ह्या सामने खेळत असताना कमीत कमी 6 ते 6:30 वाजतात, आपण 6 वाजायच्या आज सामना चालू केला आणि परिपूर्ण हे पंचांच्या जोरावर कुठल्याही गोष्टीचा वादविवाद न होता परिपूर्ण डिसिजन कंपल्सरी चांगले तसे दिले आणि सामने देखील कुठल्याही गोष्टीचा लाल गोट न लागलं होतंय। अभिमानाची स्पर्धा आहे ही, नक्कीच येणाऱ्या परत टुर्नामेंट जर तुम्ही ठेवले तर हे संघ नक्कीच सहभागी होतील, 24 संघ देखील आपण खेळू शकता अशा सामन्यात पाहायला मिळेल। लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा कल, दोन धावा देखील परिपूर्ण करतायत, दोन धावा देखील परिपूर्ण केलेल्या आहेत, दोन धावेवरती वाढती धावसंख्या होते ती म्हणजे SYDB या संघाची 8। मित्र माईक आहे काय? फायनलचा राऊंड चालू आहे, दिवस मावळतेकडे चाललेला आहे आणि मुकेश व गोलंदाजीवरती सज्ज होत आहे, समोर स्ट्राईकला आहे तो म्हणजे रजित,
एक रन घेण्यामध्ये यशस्वी होत आहे. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये मला वाटतं जात आहे. पंच आमच्याकडे होत आहेत आणि एक डिसिजन देत आहेत आणि वाढती धावसंख्या होते ती 9. नक्कीच दादा, 1 आणि 2 या स्वरूपातच ते आपल्या संघाचा स्कोरबोर्ड हा आपल्या जो टार्गेट सेट केला त्या दिशेने जाताना दिसतोय. हा SYMDB संघ गौलवाडी. शरद दिवेकर कर्णधार याने सांगितलं होतं की मी 20 रन हे 2 ओव्हरमध्ये केले जातील, त्याचप्रमाणे ते फलंदाजी त्यांचे फलंदाज करतात. हाच विश्वास, आत्मविश्वास आपल्या फलंदाजावरती कर्णधाराचा आहे. त्याच जोरावर फलंदाजी करतोय लवश आपला स्ट्राईक लागला फलंदाज. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, सरळ जातोय सीमारेषेकडे. पाहूया, 1 रनाची धावसंख्या परिपूर्ण केली, दुसऱ्या धावेचं कौल, 2 धावा देखील परिपूर्ण केल्या आणि 2 धावेवर समाधान मानावं लागेल. वाढती धावसंख्या झाली आहे ती म्हणजे SYMDB संघाची 11. नक्कीच दादा, आपण बघतोय या स्पर्धेमध्ये जो 1-1, 2-2 धावाच्या स्वरूपात जो आपला स्कोर होत आहेत आणि आपल्या आपल्या नक्कीच त्यांच्या फिटनेसचा जो भाग आहे तोही आपल्याला इथे त्याचंही प्रत्यक्षित दाखवत ते SYMDB गौरी संघाचे दोन्ही फलंदाज सलामीवाले दोन्ही फलंदाज. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर त्यांची धावसंख्या झाली बिनबाद 11. कारण मगापासून जेव्हा सकाळपासून सामना पाहत होतो कुठेतरी 7 या आकड्यावर येऊन थांबायचा, पण बिनबाद त्याने 11 धावसंख्या उभारलेली एका ओव्हर मागे. नक्कीच ते 20 पार करतात काय पाहूया, पण अचूक गोलंदाज आलेला आहे तो म्हणजे अभिषेक व्यास या संघाकडून. नेहमी सेकंड ओव्हर टाकतो, पाहूया काय करतो. दादा काय वाटतं तुम्हाला, 22 रन चेस करू, 22 रनचा टार्गेट ठेवू शकतात? नक्कीच दादा, तेवढाच बलाढ्य संघ समोर आहे तो व्यास संघ. खूप चांगली बॅटिंग लाईन आहे त्यांच्यामध्ये, पण मुकेश आपण थ्रू आउट द्या सामन्यामध्ये बघितलंय काय कमाईची फलंदाजी केली ती मुकेशाने. पुढील चेंडू, एक मिनिट येतो मी सांगतो कारण मला काम. खूप सुंदर असा चेंडू अभिषेक यांच्याकडून, पहिला चेंडू निर्धाव, काही समजला नाही तो बॅट्समॅनना. अचूक अशी गोलंदाजी करतोय अभिषेक, पण निर्धाव चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात होत होता, पण चेंडू बोनसच्या स्वरूपात मिळतोय तो म्हणजे फ्री हिट. आणि फ्री हिटला समोर आहे तो म्हणजे स्ट्राईक फलंदाज रजित. नावाप्रमाणे आता त्याला रजित व्हावा लागेल. खूप चांगली असं फलंदाजी दाखवताना SYMDB गावेवाडी संघ. कोणत्याही प्रकारचा रिस्की शॉट न खेळता आपल्या आपला जो गेम आहे म्हणजे 1-2 धावसंख्याने जो स्कोर हवे त्याच. दादा मगाशीच तुम्ही सांगितलं की फिटनेस महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये, त्या फिटनेसच्या जोरावर पटकन चोरटी धाव घेतली आणि वाढता धाव फलक करतात. बरोबर, वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे SYMDB संघाची 14. बघा सकाळपासून 7 आकडा देखील खतरनाक ठरत होता, 13 देखील ठरत होता आणि तो परिपूर्ण पार केला आणि 14 मध्ये जाऊन पोहोचले तो म्हणजे SYMDB संघ. परत एकदा ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न करत होता, पण गलीच्या स्वरूपामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 रन मिळतो आणि वाढती धावसंख्या होते SYMDB या संघाची 15. बघायला गेलं तर विशेष म्हणजे एकही चौकार नाही, एकही षटकार नाही, तरी सुद्धा या संघाची जी धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 15. आतापर्यंत कॅच घेण्याचा चान्स पाहूया, घेत आहेत काय, पण पहिला विकेट जातोय ज्यांच्या, विकेट साहेब गतन होतोय, बॅक टू पॅलिंग होत आहे ते म्हणजे 9 DJ. ज्याला मगाशी आपण सेनवनच्या भूमिकेमध्ये पाहिलं होतं बाउंड्री लाईनला, तो SYMDBचा फलंदाज आता आलेला आहे पिचवर, त्याचं नाव आहे धीरज माडिक. हो काय फलंदाजी करतोय, चांगला समाचार घेतला, क्षेत्रक्षेत्र येणार, बॅक टू बॅक विकेट जाते गोलंदाजीवरती, तो गोलंदाज आहे म्हणजे अभिषेक. काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि आपल्या नावासाठी पहिल्या ओव्हरमध्ये. कुठे पूर्ण टुर्नामेंट मध्ये पहिली हॅट्रिक होते का अभिषेक यांच्याकडून? आतापर्यंत चौकारांची देखील हॅट्रिक झाली नाही, डॉट बॉलची हॅट्रिक फक्त झाली होती, षटकारांची हॅट्रिक झाली नाही, विकेटची हॅट्रिक झाली नाही, पण फायनल मध्ये पाहायला मिळतोय का हॅट्रिक, पाहूया. जर हॅट्रिक झाली तर एक चंद्रसूर्य असेपर्यंत घुमेश्वर या संघामध्ये ज्यांनी कोणी हॅट्रिक घेतली असेल तर अभिषेकचं नाव घेतलं जाईल. पाहूया ते पाहायला मिळतोय का अभिषेकच्या गोलंदाजीमध्ये, कुठेतरी थोडस
अचूक अशी फलंदाजी करत होते एस वाय एम डी बी संघ, त्याला थांबवलं ते म्हणजे अभिषेकने आपल्या गोल फुलटॉस देत आहेत. परत एकदा चान्स होता पण नाही, थोडस चान्स चुकला आणि दोन रनांची कौल दिली. दोन धावा परिपूर्ण करतात का, दोन धावा देखील परिपूर्ण केले आहेत आणि याच बरोबर वाढती धाव संख्या झालेली आहे. आत्महत्या करावी लागते रजितला. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 17. कुठेतरी खतरा थोडस मिळाला आणि 22 रन, 3 रन कमी पडले टार्गेट नुसार. साठी आणि संध्याकाळची आपली सोय देखील केली जाईल चायनीज मध्ये. लगेच षटक चौकार आणि षटकार पाहायला नक्कीच मुकेशच्या बॅट मधून आम्हाला आवडेल. पाहूया ग्रँड फिनाले कोण होणार 2024 चा विजेता. व्यास की एस वाय एम डी बी संघ लगेच स्टार्ट. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय ते म्हणजे आमचे एस वाय एम डी बी संघ आणि एक व्यास संघ वेगळ्या संघाकडून मजबूत अशी फलंदाजी करतो सलामीवीर तो म्हणजे मुकेश. मुकेशच्या षटकाराला 500 रुपयाची रोख रक्कम आहे आणि निखिलने देखील मारलं तर ओमकार गोदरे यांच्याकडून 500 रुपयाची रोख रक्कम आहे. पाहूया जय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. काय फलंदाजी गेल्या ज्याच्या बॅट मधून पहिला जातोय खणखणी जातोय षटकार. छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळाला 6 धावा. याचबरोबर बॉल निघून द्यायचा आहे.
नऊ ग्रँड फिनाले फायनल चालू आहे. कोण होणार 2024 चा विजेता? व्यास की SYMDB संघ, एक श्रीवर्धन तालुक्यातून आलेला संघ आहे आणि एक तळा तालुक्यातून आलेला संघ आहे. जय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पाहूया काय समाचार घेतो. निर्धाव चेंडू टाकले आपल्या गोलंदाजी मधून. जय ने आणि किती बोलले पाच चेंडू झालेले आहेत. पहिला षटक चालू आहे आणि धाव संख्या झालेली होती नऊ. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल ती म्हणजे जयला शेवटचा चेंडू असेल त्याच्या या गोलंद ओव्हरचा. पाहूया समाचार घेतोय काय मुकेश. परत एकदा लेफ्ट साइडला टाकण्याचा प्रयत्न केला. सीमारेषा पर्यंत क्षेत्ररक्षण तैनात आणि जेल बाद होतो फायनलला. मुकेश काय गोलंदाजी केली ती म्हणजे जयने आणि ओव्हरची समाप्ती होते. आणि त्यानंतर त्यांनी खूप अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून आपल्या संघाला कमबॅक करताना या मेगा फायनल मध्ये दिसतंय. कुठल्याही एक्स्ट्रा प्लेअरने मैदानामध्ये जायचं नाही. जरी फायनलचा राऊंड चालू असेल तरी सकाळपासून कुठलाही एक्स्ट्रा प्लेअर आतमध्ये गेलेला नाही आहे. या आयोगांच्या वतीने तुम्हाला सूचना येते आणि एकदा की फायनल झाला आणि मग जल्लोष करायचा असेल तर तुम्ही मैदानामध्ये करू शकता. लगेचच मी विनंती करतो सामना चालू करत आहे. मित्रांनो दादा आवर्जून सांगावं असं लागेल कारण हा लवश सकाळपासून चांगली गोलंदाजी करतोय फलंदाजी करतोय स्ट्राईकला येऊन. आता गरज आहे ती सहा बॉलमध्ये नऊ रनांची आवश्यकता आहे. पाहूया काय समीकरण येतं. पण स्ट्राईकला आलेला फलंदाज अजूनपर्यंत पिचवर आहे तो म्हणजे निखिल. अजूनपर्यंत त्याला एकही चेंडू त्याच्या खात्यामध्ये गेलेला नाही आणि स्ट्राईकसाठी आता गेलेला आहे तो निखिल. आणि वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय लवश. काय वाटतं दादा काय समीकरण ठेवतील? नक्कीच दादा एक समजदार अशी बॅटिंग करावी लागेल. ती ओ काय बॉल केलाय क्लीन बोल्ड. काही समजलं या बॅट्समॅनला आणि हा त्रिभुवन झाले तो दादा हीच गोलंदाजी करतो सेमीफायनल मध्ये असा शॉट. एक मोठा या संघाने जय ने लगेचच झेल बॉल फेकल्यानंतर रनआउटच्या स्वरूपात बाद होते. नवशानी आणि आता या मेगा फायनल मध्ये 30 गोलंदाजी आपण नवशांच्या मार्फत बघतोय. पण दादा व्यास या संघाकडे अजूनपर्यंत कर्णधार बाकी आहे. कर्णधाराला तेवढेच आपला हिट मॅन रोहित शर्मा देखील त्यांचा बाकी आहे मला वाटतं. पाहूया काय संघासाठी करतोय. त्याचप्रमाणे फलंदाजी करतोय आणि दोन धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये पंच देत आहेत आणि वाढती धाव संख्या होते ती 11. अभि काय फलंदाजी करतोय. तीन बॉल मध्ये सात रनांची आहे ना. क्रिकेट मध्ये शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हा सामना संपलेला नाहीये आणि त्या स्वरूपात आपल्याला मेगा फायनलचा सामना बघायला मिळतोय. सुंदर असा तटवलेला चेंडू आणि विकेट हिटमॅन रोहित शर्मा आपल्या इंडियाचा कर्णधार आहे. तसा अभि देखील त्यांचा कर्णधार व्यास या संघाचा बाद होतोय आणि बॅक टू पेलेन विकेट जातोय. त्याची जागा भरू करण्यासाठी फायनलचा सामना चालू आहे. त्याची जागा भरू करण्यासाठी नवीन फलंदाज येतोय.
प्रतीक काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि आपल्या नावासाठी. या संघ तिथे संघ विजय होईल 2024 चा, तो रोख रक्कम घेऊन जाईल 25,000 रुपये, आणि जो थोडासा पराजय होईल तो देखील पारितोषिक घेऊन जाईल, पण तो 15,000. याच्यामध्ये फरक पडतो तो डायरेक्ट 10,000 असा. 2 बॉल मध्ये 7 रनांची आवश्यकता आहे. हा बॉल नक्कीच निर्णायक असू शकतो. फलंदाज नवीन आलेला प्रतीकला अचूक फलंदाजी करावी लागेल जर आपला संघ विजयी करायचा असेल तर. 2 बॉल हा निर्णायक बॉल असू शकतो. लवशा काय गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी, आणि एक डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धाव मिळते ती म्हणजे 2 की 1 एक. ओके वन डे. 1 बॉल मध्ये 6 रनांची गरज आहे. काय गोलंदाजी केली लवशने आपल्या संघासाठी आणि आपल्या नावासाठी. जर षटकार टाकला तर व्यास संघ विजयी दादा होऊ शकतो, आणि निर्धाव चेंडू टाकला तर SYMDB संघ हा डीबी संघ हा विजयी होऊ शकतो. सेमी फायनल मध्ये पण सेम सामना पाहिला होता, 1 बॉल 6 धावा, आणि आपण हा मेगा फायनल मध्ये पण बघतोय 1 चेंडू 6 धावा. ओव्हर टू दादा. कोण होणार 2024 चा घुमेश्वर या संघ चषकचा मानकरी? घुमेश व्यास की SYMDB संघ? सगळ्यांची धडधड वाढत चाललेली आहे. अचूक असं गोलंदाजी करतोय नवश आपल्या गोलंदाजीवरती मार्ग सज्ज आहे. फायनलचा राऊंड विजेता झालेला 2024 चा मानकरी ठरतो तो म्हणजे SYMDB संघ. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे आणि उपविजेता ठरलेला आहे तो म्हणजे व्यास संघ. दोन्ही संघांचं अभिनंदन.